Honorable Deputy CM Fadnavis ji, dignitaries on the dais, ladies and gentlemen, friends, sarvana maza namaskar. Achcha divas ek special divas hai majhya sathi. Kai vela adhi Dr. Mayakaranne mala message kela hota ani mala ya मिशन ह्या इनिशिएटिवबद्दल आयडिया दिली आणि मला वाटलं की हा इनिशिएटिव एवढा चांगला आहे की ह्याच्याबरोबर मी अटॅच व्हायला हवंच आणि जर काय मी काही थोडीफार माझ्या कपॅसिटीमध्ये जी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो यंगस्टर्स नाही म्हणणार पण वेगवेगळ्या जनरेशनवरती त्यांच्या हॅबिट्स चेंज करण्यासाठी त्यांची तब्येत चांगली होण्यासाठी तर इट वुड बी मी म्हणेन की माझा एक हा सक्सेसफुल व्हेंचर असू शकतो आणि असोसिएशन असू शकतं. मला आठवतं मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला अनेक स्पोर्ट्स खेळायचो आणि क्रिकेट ऑब्व्हियसली त्याच्यात सर्वात असा स्पोर्ट होता ज्याने मला अट्रॅक्ट केलं एकदम. आणि नंतर एका स्टेजला पोचल्यानंतर मला क्रिकेटरच व्हायचं होतं. क्रिकेटर व्हायचं होतं पण क्रिकेट देशाला खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करायला लागणार होत्या त्यावेळेला. माझं वय हार्डली 11-12 होतं. जसं वय वाढत गेलं तसा माझा थोडा अवेअरनेस वाढत गेला आणि मला कळलं की एक डिसिप्लिन लाईफ जगायला लागणार आहे मला. आणि जर काय मी ते जे रुटीन्स असतात ते जर काय फॉलो नाही केले आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली, एका लेवलचा फिटनेस मेंटेन नाही केला, तर ते माझं ड्रीम मी कधीच अचीव करू शकणार नाही. आणि माझी जर्नी सुरू झाली. देवाच्या कृपेने मला इतके वर्ष खेळायला मिळालं देशासाठी आणि तो एक माझ्यासाठी एक ह्यूज ऑनर होता आणि त्या आठवणी सदैव राहतील माझ्याबरोबर. आपण ज्यावेळेला स्पोर्टबद्दल डिस्कस करतो तर आत्ताच आपण ऐकलं की इंडिया इज ॲव्हरेज एज यंगेस्ट पॉप्युलेटेड नेशन. तर आपण यंगेस्ट ॲव्हरेज एज नेशन म्हणतो पण काय आपण तेवढे हेल्दी आणि फिट आहोत का? एक जेन्युइनली प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आन्सर इज अ बिग नो, कारण वी आर द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. ओबेसिटी आहे आणि अनेक वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आपल्या कंट्रीमध्ये जे वी चूज टू इग्नोर, कारण ठीक आहे त्यात तात्पुरता त्यावेळेला ते एक कॉन्व्हर्सेशन असतं, ते संपलं की आपण परत आपल्या सवयी चालू ठेवतो. मला असंच वाटतं की त्याने एक आत्ता एक फिटनेस फॅड आहे विच इज व्हेरी गुड, पण लोक फिटनेस कसा जज करतात ही चुकीची गोष्ट आहे. जर काय कोण स्लिम आणि ट्रिम दिसला आणि त्याला थोडे मसल्स असले तर वी कॉल हिम फिट, बट फिटनेस इज नॉट नुसतं अपिअरन्स. फिटनेसमध्ये बरेचसे भाग आहेत. कसं दिसतो आपण तो एक भाग आहे नुसता, पण फिटनेसमध्ये मेंटल फिटनेस येतो, ओरल हेल्थचा पण फिटनेस आहे. मी म्हणेन की तो पण तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट पार्ट आहे विच वी ऑल चूज टू इग्नोर, कारण त्याच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी घडतात. आय मीन बॅड ओरल हेल्थ इज डिरेक्टली लिंक टू कार्डियाक प्रॉब्लेम्स, डायबिटीस, बरेचसे असे डिसीजेस आहेत जे प्रॉबेबली लोकांना तेवढी आयडिया नाही आहे, पण थ्रू दिस प्लॅटफॉर्म आय थिंक जर काय आपण लोकांना अजून अवेअर करू शकलो, त्यांना बरोबर नॉलेज देऊ शकलो, तर आय वुड कन्सिडर दिस ॲज आर सक्सेस, कारण त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडणार आहे लोकांवरती. ज्यावेळेला मला कळलं की बिटवीन द एज ऑफ 5 and 15 मोर दॅन 50% ऑफ चिल्ड्रन हॅव चॅलेंजेस विथ देअर ओरल हेल्थ. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेतच आणि कॅव्हिटीज आणि बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप होतात, त्याने ते खाऊ नाही शकत बरोबर, त्यामुळे दे आर नॉट प्रॉपरली नरिश्ड, दे नॉट प्रॉपरली नरिश, त्यामुळे त्यांचा ग्रोथ होत नाही बरोबर. आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात,
ॲस्पिरेशन्स आहेत, पण एक पार्टनरशिप असते ना. जरी बॅट्समनला रन्स करायचे असतील तर त्याला नॉन स्ट्रायकर लागतो तिकडे. नॉन स्ट्रायकर नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. तर या इथे पण तसंच आहे. पण ऑल दीज चॅलेंजेस आर नॉट अड्रेस्ड. त्याने मुलांचा कॉन्फिडन्स जातो, जे आपले लुक्स असतात, एस्थेटिक्स, आणि जो एक सोशली आपण जे वावरतो इकडे तिकडे तो एक कॉन्फिडन्स असतो, तो अजिबात नसतो. सो दे स्टार्ट, मी म्हणेन की दे स्टार्ट शटिंग एव्हरीथिंग, की लोकांमध्ये मिक्स नाही होणार किंवा बोलणार नाही बरोबर, हसू नाही शकत, त्यांचा कॉन्फिडन्स एकदम लो असतो. अकॉर्डिंग टू मी इट इज लाईक स्टँडिंग इन क्विक सँड, यू आर सिंकिंग स्लोली बट शुअरली. आय थिंक ह्या गोष्टी आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ज्यावेळेला मी ऐकतो की गव्हर्मेंटने जरी टोबॅको, गुटखा आणि अशा गोष्टींवरती बॅन आणला आहे, पण तरी त्या कुठे ना कुठेतरी अवेलेबल आहेत. आणि ज्यावेळेला मला आठवत आहे मी मोठा होत होतो, शाळेत केव्हा इवन ग्राउंडवरती आपले गुरु आपले यु नो सेकंड पेरेंट्स असतात, ते आपले रोल मॉडेल्स असतात. पण अनफॉर्च्युनेटली बरेचसे टीचर्स ही टोबॅको आणि गुटखा आणि बरेचसे अनेकशा गोष्टी आहेत, बीटल नट आणि फ्लेवर्ड टोबॅको, ऑल दोज थिंग्स, आय मीन ते हार्मफुल गोष्टी आहेत, त्याचा वापर करत असतात. लहान मुलं मुली त्यांना बघतात आणि त्यांचंही कुठे ना कुठेतरी मन करतं की आपण पण एकदा ट्राय करून बघूया, हे एवढं खात्यात काय आहे एवढं. तेही ट्राय करतात, फेलिंग टू रिअलाइज की इव्हेंच्युअली दे विल गेट अडिक्टेड टू इट. आणि त्याचा एक इम्पॅक्ट एवढा खराब असतो, त्याचा एंड एवढा खराब आहे. द एंड इज माउथ कॅन्सर. बट त्यांची ती केपेबिलिटी नाही आहे त्या एजला टू रिअलाइज की माउथ कॅन्सर झाल्याने काय होऊ शकतं. त्यांनाच नुसतं त्रास नाही होणार, त्यांच्या फॅमिली मेंबर्सना त्रास होतो, आजूबाजूच्या मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना त्रास होतो की कोणाला एवढी दुखापत होते ह्याचा अंदाज त्यांना त्यावेळेला नसतो. आणि नुसतं तेच नाही, पण बऱ्याचशा फॅमिलीजना फिनॅन्शियल बर्डन असतं, तर त्याच्यात ते कसं अजून एक इश्यू कसा अड्रेस करू शकतात. आणि हा प्रॉब्लेम हा तुम्ही स्वतःने इन्व्हाइट केलेला आहे. बऱ्याच वेळेला आयुष्यात अडचणी येतात, सरप्राइजेस असतात आयुष्यात, ते उतार चढाव असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात. पण हा ॲक्च्युली ह्याला काही एक्सक्यूज नाही आहे. हे मी म्हणेन की हे तुम्ही स्वतःने इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आपण आता शाळेतल्या मुलांच्या गोष्टी करतो तर मी सांगतो की मी पण ज्यावेळेला इंडियाला खेळलो त्याला माझं वय 16 होतं. मी नुकता शाळेतनं बाहेर पडलो होतो आणि इंडियाला सिलेक्ट झालो, खेळायला लागलो, काही ॲडव्हर्टिजमेंट्स केल्या. मला माझ्या वडिलाने त्यावेळेला एक माझ्याकडनं प्रॉमिस करून घेतलं. माझे वडील त्यावेळेला मला बोलले की तू टोबॅकोला कधीच प्रमोट नाही करणार, हे मला प्रॉमिस दे. आणि मी बाबांना त्यावेळेला प्रॉमिस केलेलं की किती काही झालं तरी मी टोबॅकोला नाही करणार प्रमोट. आत्ता तुम्ही ते डिस्कस पण केलं की 96 माझी बॅट ब्लँक होती, माझ्या बॅटवरती स्टिकर नव्हते, ते माझ्या बॅटवरती 2 नव्हते स्टिकर्स. मला टोबॅको कंपनीजने अप्रोच पण केलेलं, मोठ्या रक्कम माझ्यासमोर ठेवल्या होत्या, इनफॅक्ट ब्लँक चेक पण ठेवलेला मग पुढे की जे काय वाटतं ते तू भर, आमची तयारी आहे. पण आज मी अगदी प्राऊडली म्हणू शकतो की माझं अजिबात टोबॅकोबरोबर काही असोसिएशन नव्हतं. आणि मला माहीत आहे की माझे बाबा वर्ण भगर असतील माझ्याकडे आणि ते खुश असतील ह्या मोमेंटला की मी हा कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. मी फायनली हेच म्हणेन की गव्हर्मेंटने एकदम उत्तम काम केलेलं आहे हा इनिशिएटिव्ह सुरू करून. पहिली इनिंग तर ते खेळलेले आहेत, सेकंड इनिंग बाकीच्यांना खेळायचे. त्याने जर का ह्या सवयी सोडल्या तर त्यांच्याच आयुष्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. कारण आय फर्मली बिलीव्ह की गुड ओरल हेल्थ इज गुड ओवरऑल हेल्थ. सो लेट्स विन दिस मॅच
आणि नुसती मॅच नाही जिंकायला हवी, आपल्याला टॉर्नामेंट पण जिंकायला हवी. वन्स अगेन मला इथे बोलावून दोन शब्द बोलायला दिलेत आणि ह्या इनिशिएटिव्ह ह्या मिशनचा अम्बॅसेडर बनवलं, त्याबद्दल फार फार आभारी आहे मी गव्हर्नमेंटचा. आणि होपफुली आपल्याला परत काही वर्षांनी इथेच परत भेटायला वेळ मिळेल आणि त्यावेळेला काही चांगल्या न्यूज शेअर करायला पण वेळ मिळेल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.